नमस्कार. या वर्षी जागतिक मानसिक आरोग्य आठवडा ऑक्टोबरमध्ये जो साजरा केला जाणार आहे, या आठवड्यामध्ये तुमच्या भेटीला येत आहे मनतरंग मानसिक आरोग्य चित्रपट महोत्सव. त्याचं हे पाचवं आवर्तन आहे. IPH अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही संस्था आणि या संस्थेचा आवाहन हा माध्यम विभाग आपल्यासाठी हा उपक्रम घेऊन येत आहे. आपण ज्ञान आणि मनोरंजन याची नेहमी फारकत करतो, पण आपल्या विविध उपक्रमांमधून IPH ही संस्था ज्ञानरंजन ही जी संकल्पना आहे ती समाजापुढे मांडत असते. मनतरंग हा असाच एक उपक्रम. या उपक्रमामध्ये आपण छोट्या मोठ्या विविध विषयांवरच्या पण एका थीमवरच्या एका सूत्राभोवती बांधलेल्या अशा फिल्म्स पाहतो, संपूर्ण फॅमिली, संपूर्ण कुटुंब. आणि फक्त आपण चित्रपट पाहून तिथे थांबत नाही, फक्त रंजनाच्या टप्प्यावरती थांबत नाही, तर आपण ज्ञानरंजनाकडे जातो. म्हणजे काय? तर या फिल्म्स पाहिल्यानंतर त्या क्षेत्रामधले जे तज्ज्ञ आहेत, मानसिक आरोग्य क्षेत्रातले, माध्यमाच्या क्षेत्रातले, ह्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतो. त्या चर्चेमधून आपल्याला कळतं की हा चित्रपट अधिक चांगल्या पद्धतीने कसा पाहावा, त्याचा आस्वाद कसा घ्यावा. आणि हा अनुभव आमच्या असं लक्षात आला आहे गेल्या 4 मनतरंग या फिल्म फेस्टिवल्सच्या मधून, की मंडळी जेव्हा या 2 दिवसानंतर पुन्हा आपल्या TV समोर किंवा चित्रपटाच्या पडद्यासमोर बसतात, त्यावेळेला चित्रपटाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदललेली असते. आणि रंजनाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या काही संकल्पना थेटपणे मनामध्ये उतरलेल्या असतात. यावर्षीचा आपला जो हा महोत्सव आहे त्याचं सूत्र आहे जर्नी, प्रवास, यात्रा. जवळजवळ 12-14 तास हा वीकेंड जो आहे शनिवार रविवारचा, त्या वीकेंडमध्ये आपण या विषयावरच्या जर्नी ही जी थीम आहे ती आपण विविध पद्धतीने पाहणार आहोत. या प्रवासाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. प्रवास भावनांचा असेल, प्रवास कुटुंबांचा असेल, प्रवास हा प्रत्यक्षातला असेल, प्रवास विचारांचा असेल. मजा अनेक पद्धतीने आपण प्रवास ही थीम एक्सप्लोअर करणार आहोत, फिल्म्स बघणार आहोत, चर्चा करणार आहोत, आणि या सगळ्यामधून एक आशय घेऊन आपण घरी जाणार आहोत. अर्थात मनतरंग आम्ही एवढ्यापुरतंच मर्यादित नाही ठेवणार आहोत. मनतरंग या फिल्म फेस्टिवलबरोबर आपण मनतरंग हा मानसिक आरोग्याचा एक फिल्म क्लबही चालवत आहोत. आणि या पुढच्या वर्षामध्ये मनतरंग फिल्म क्लब हा नियमितपणे दर 4 आठवड्याला 6 आठवड्याला आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळं मनतरंग हा फक्त फिल्म फेस्टिवल नाही आहे, तर ती मानसिक आरोग्यामधली एक फिल्म मूवमेंट आहे असं आपण म्हटलं तरी चालणार आहे. यावर्षीच्या मनतरंगाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की मनतरंगच्या निमित्ताने आपण एक मानसिक आरोग्यविषयक लघुचित्रपट तयार करण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे. आणि ही स्पर्धा या क्षेत्रामध्ये ज्यांना रस आहे, अशा खास करून तरुणांसाठी पण सर्वांसाठी आहे, तेव्हा या चित्रपट स्पर्धेमध्ये आपापले छोटे छोटे लघुचित्रपट तुम्ही निश्चितपणे तयार करून दाखल करू शकता. या निमित्तानं काय होईल की मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांच्यासाठी उपयुक्त संग्राह्य असं मटेरियल, अशी सामुग्री निर्माण होईल. त्यामुळे ही फक्त स्पर्धा नाही आहे, या स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही मानसिक आरोग्य विषयक प्रबोधनाला हातभार लावणार आहात हे नक्की लक्षात घ्या. म्हणजे मनतरंग ही एक चित्रपट चळवळ आहे. तुम्ही फिल्म फेस्टिवलला या, तुम्ही आमच्या क्लबमध्ये सहभागी व्हा, तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये भाग घ्या. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फिल्म या माध्यमातून मानसिक आरोग्याच्या चळवळीशी आपण सगळे जर जोडले गेलो, तर आमच्या संस्थेचं जे ध्येयवाक्य आहे मेंटल हेल्थ फॉर ऑल, सुदृढ मन सर्वांसाठी, हे साकार करण्यासाठी आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी होऊ, तेव्हा जरूर वाट पाहतो आहे आम्ही सगळे तुम्हा सर्वांची. 5व्या मनतरंगामध्ये भारतातला एकमेव मानसिक आरोग्याला वाहिलेला हा चित्रपट महोत्सव आपल्यासाठी घेऊन येत आहेत आवाहन IPH इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेचा माध्यम.